हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर। गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची सेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू होत आहे। जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात कुठल्याही जिल्ह्यात प्रवाशांना जाता येईल। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले, तेव्हापासून एसटी महामंडळाची बस सेवा देखील बंद होती। यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे 125 कोटीहून अधिक नुकसान झाले आहे। याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालाय। 2-2 महिने विलंबाने पगार होत आहेत। प्रवाशांची मागणी लक्षात घेता महामंडळाने 21 मे पासून जिल्हांतर्गत बस सेवेला परवानगी दिली होती। बसेस सोडण्यापूर्वी बसेस आणि संपूर्ण बस स्थानक सॅनिटायझर करून सोडण्याच्या सूचनाही विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सूचनेनुसार बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसेल। 50 आसनी बसमध्ये फक्त 22 प्रवाशांनाच प्रवेश असेल। प्रवेश देताना प्रवाशाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे। आंतरजिल्हा नाही, आपण धुळ्यापर्यंत पण आज पहिली प्रवाशांची गर्दी पाहून आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आपण जवळजवळ आज धुळ्याच्या पण 2 गाड्या सुटलेल्या आहेत आणि चोपड्याच्या 2 गाड्या आपल्या डेपोच्या गेलेल्या आहेत आणि इतर आगारांच्या सुद्धा वाहनं या रापा जळगाव आगारामार्फत सोडण्यात येत आहेत। एकूण किती प्रवासी बसवतो आहे, काय काळजी घेतो आहे आपण? आमची बस स्थानकातून आगारातून जी बस निघते आहे ती पूर्णतः सॅनिटाईज झालेली आहे। प्रवाशांना देखील ज्यांनी मास्क घातलेले आहे त्याच प्रवाशांना वाहनात प्रवेश दिला जातो आहे किंवा त्यांना विनंती करण्यात येत आहे की तुम्ही मास्क बांधावा आणि वाहनात प्रवास करावा। वाहनाचं टोटल सॅनिटायझिंग झालेलं आहे। प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद सकाळी थोडा तुरळक होता, परंतु आता लोकांमध्ये अवेअरनेस झाला म्हणजे जनजागृती झाल्यामुळे आता बऱ्यापैकी प्रतिसाद आहे। जी आता नुकतीच आपण जी धुळ्याची गाडी सोडली आहे त्यात पूर्णतः जळगाव आगारातूनच 22 प्रवासी गेलेले आहेत। पूर्वीप्रमाणे सर्वांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे। गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बस सेवेमध्ये कुठलीही भाडेवाढ नसून एसटीची साधी बस, निमाराम, शिवशाही, रात्राणी बसचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत। प्रवाशांना प्रवासासाठी कुठल्याही ई पासची आवश्यकता नसून बसमध्ये थेट तिकीट काढून प्रवास करता येणार आहे। जिल्हाभरात डेपोमधून दररोज 5,000 फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। यातून प्रवाशांच्या संख्येनुसार टप्प्याटप्प्याने फेऱ्या वाढवण्याचे नियोजन महामंडळाच्या जळगाव विभागाने केले आहे। गुरुवारपासून तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी 7 वाजता बसेस सुटतील। परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्याच्या ठिकाणाहून सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील। परजिल्ह्यात जाण्यासाठी प्रवासी उपलब्ध झाले तर त्यांच्यासाठीही बस सोडण्यात येईल असे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।